विधिमंडळातील माझे सहकारी प्रवीण पोटेजी, साई कोडके, निलेश ठाकरेजी आपले क्रीडाचे प्रमुख, तसंच सचिव रवींद्र घोरटेजी, संजय कोडके, कपिल आंडे, देविदास पवार, आयुक्त चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषदेचे वाशिमचे अध्यक्ष प्रशांत पवार, शिवराज बाबा गुजर, श्रीमती आबा पांडे, सर्व प्रतिष्ठित माझ्या नागपूर अमरावती शहरातील नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र, ज्यांचे ज्यांचे स्टॉल आहेत ते सगळे स्टॉल धारक जमलेल्या बंधू भगिनींना माझ्या तरुण मित्रांनो, यावेळेस मी ठरवलेलं होतं की नागपूरला अधिवेशनाच्या निमित्तानं आलं असताना शनिवार रविवार मुंबई आणि तिकडच्या भागात न जाता विदर्भातल्याच वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी नागपूर इथं अमरावती जिल्ह्यात आहे, उद्या मी गडचिरोली जिल्ह्यात आहे. प्रश्न अनेक असतात. मी आज इथं एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यपाल महोदय महामहिम येणार आहेत. 2 वाजता तो कार्यक्रम आहे आणि त्याला मी येणारच होतो हे संजय कोडकेंना माहिती होतं. त्यांनी सांगितलं की वा क्रीडा हिचं एक चांगल्या पद्धतीनं आम्ही इथं स्टॉल उघडलेले आहेत, प्रदर्शन ठेवलेलं आहे ग्राहकाच्या करता पण आणि वेगवेगळ्या घटकाकरता देखील, तर त्याला तुम्ही भेट द्या. मित्रांनो, मी राजकीय जीवनामध्ये गेले अनेक वर्ष काम करतोय. मला कन्स्ट्रक्शनच्या संदर्भामध्ये मी त्याबद्दलचं शिक्षण घेतलेलं नाही, परंतु माझ्या हातनं गेल्या 30-32 वर्षामध्ये अनेक प्रकारची बांधकामं सरकारी असतील, कुठली ट्रस्टची असतील, कुठल्या इन्स्टिट्यूटची असतील, अशी अनेक बांधकामं सतत माझी चाललेली असतात. पुण्यात चाललेली असतात, पिंपरी चिंचवडमध्ये चाललेली असतात. मी अलीकडं अर्थमंत्री म्हणून काम करत असताना जवळपास 1750 कोटी रुपयाचा वडाळ्याला जीएसटी भवनचं काम सुरू केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या. परवाच पी के दासने प्रेझेंटेशन दिले, आपण आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला, तुम्हाला माहिती असेल सावित्रीबाई फुले हॉस्टेल, आणि तिथं अजून काही जागा मोकळी होती आणि एक एज्युकेशनची होती, तो सगळा प्लॉट आम्ही एकत्र करतो आणि तिथं महाराष्ट्राला साजेसा अशा प्रकारचं मराठी भाषा भवन आणि सुंदरपैकी मुलींच्या करता जवळपास 400-500 मुलींचं हॉस्टेल हे त्या ठिकाणी बांधतो. असंच हे प्रेझेंटेशन देत असताना मंत्रालयाच्या एरियात साधारण 7,500 कोटीचा प्रोजेक्ट आम्ही घेऊ पाहतो. पी के दास म्हणून एक विख्यात या क्षेत्रामध्ये काम करणारे आर्किटेक्ट आहे आणि त्यांनी ते प्रेझेंटेशन दिलं. त्याच्यामध्ये नवीन मंत्रालय, नवीन विधान भवन, हे मंत्र्यांचे जे बंगले आहेत त्याच्यामध्ये IPSला एक टॉवर, IASला टॉवर, मंत्र्यांना एक टॉवर, अशा 3.5 एकराची गार्डन फार सुंदर प्लॅन केलेलं आहे. मी नेहमी म्हणत असतो की पूर्वीच्या काळातली गव्हर्नमेंटची ऑफिसेस आणि आताच्या काळामध्ये कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा शासनाचे विविध डिपार्टमेंट असतील त्यांची इमारती ह्या चांगल्या असल्या पाहिजे. मी आता पुण्यात कामगार भवन, राज्याचं कामगार भवन, राज्याचं सहकार भवन, राज्याचं शालेय शिक्षण भवन, राज्याचं सारथीचं एक महत्त्वाचं कार्यालय, असे अनेक प्रकारची कार्यालय ही त्या भागामध्ये मी कामं सुरू केलेली आहेत आणि कामं गतीनं चाललेली आहेत. शेवटी जुन्या इमारती त्याच्यात येणाऱ्या लोकांना पण अडचणी असतात, नीट सोय नसते. आता महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि महिलाही मोठ्या प्रमाणावर येतात, त्याच्यावर त्यांनाही स्वच्छता गृह लागतं, तिथं चांगल्या प्रकारचं व्हेंटिलेशन लागतं, बसण्याची व्यवस्था लागते, वेळेची बचत झाली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही टप्प्याटप्प्याने करतोय. बहुतेक तालुक्यामध्ये, बहुतेक शहराच्या ठिकाणी प्रशासकीय इमारती सेंट्रल बिल्डिंग हे पण करण्याचा आमच्या सगळ्यांचा मदत आहे. मी हे सगळं सांगताना माझी विनंती आहे की आता मी मधल्या काळामध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना घेऊन सहभागी झालेलो आहे. शेवटी राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाची विचारधारा जरी वेगळी असली तरी राज्याचा विकास झाला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे, सर्व घटकाला वाटलं पाहिजे की हे
सरकार माझ्या करता पण काही निर्णय घेते, काम करते, शेतकरी असतील, तरुण तरुणी असतील किंवा इतर घटक, आदिवासी मागासवर्गीय सगळ्या समाजातला घटक असेल. आज इथं आल्यानंतर मी बघितले काही स्टॉल, बँकांचा रेट ऑफ इंटरेस्ट बऱ्यापैकी कमी झालेला आहे घर घेण्याच्या करता, त्याचाही फायदा ग्राहकांनी घ्यावा. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. आत्ता बोलत असताना मगाशी स्वतः निलेश ठाकरेंनी पण, प्रवीण पोटेंनी पण, बाकीच्या पण माझ्या सहकाऱ्यांनी, संजय खोडके असतील, सुलभाताई असतील, इतरांनी पण सांगितलं की बाबा काही प्रश्न आहे तिथं. इथं दुर्दैवाने अजून अंडरग्राऊंड ड्रेनेज आयुक्त सगळीकडे नाही ना, अजून सगळीकडे नाही आहे. खरं विभागाचं ठिकाण आहे. मी तर सारखं सांगत असतो अर्थमंत्री म्हणून, जवळपास 6 लाख कोटीचं बजेट या राज्य सरकारचं आहे. त्याच्यामध्ये एवढं मोठं बजेट असताना त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर पाहिजेच पाहिजे, पण विभागाच्या ठिकाणी पहिल्यांदा प्राधान्याने अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं पाहिजे. मी त्याच्या संदर्भात मला सुलभाताईंना सांगायचंय, प्रवीणजींना सांगायचंय, नागपूरला मला आठवण करा, तिथं मी नगरविकास आणि ह्या बाकीच्यांना बोलून तशा प्रकारच्या सूचना देईन. ते म्हणतील फायद्याची आम्हाला जोड लागेल, त्याच्याबद्दल मी फायनान्सला काय सांगायचं सांगेन. कारण अंडरग्राऊंड ड्रेनेज त्या शहरामध्ये असल्याशिवाय स्ट्रॉंग वॉटरचं पाणी जाण्याच्या करता व्यवस्थितपणे व्यवस्था असल्याशिवाय, मगाशी पिण्याच्या पाण्याच्या बद्दलचा प्रश्न इथं उपस्थित करण्यात आला, ज्या शहराचा विकास चांगला व्हावा तिथं व्यवस्थित पिण्याचं पाणी तिथल्या आई वडिलांना आणि सगळ्यांना मिळालं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये कुठंही अडचण येता कामा नये. आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घर घर नल अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. कालच मी त्याचा आढावा घेत होतो राज्याच्या बद्दलचा, आणि त्याच्यात फायनान्स, पाणीपुरवठा सचिव, मंत्री असे सगळेजण आम्ही बसलेलो होतो, आणि त्याला मजिप्राचे अधिकारी होते, जिल्हा परिषदेचे ग्रामविकासचे सचिव होते, आणि त्याच्यातनं ज्या काही अडचणी येतात त्या सोडवण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा, गुलाबराव पाटील आणि या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता मला स्वतःला आवड, त्याच्यामध्ये नुसतंच भाषण करून जायचं नाही तर त्याचा पाठपुरावा पण तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. इतर रेल्वेच्या बद्दल पण काही प्रश्न हे आमच्या निलेश ठाकरेंनी सांगितले, त्याबद्दल मुंबईला एकदा या, माझ्या ऑफिसला विचारून निघले, त्यांना वेळ द्या किंवा संजय खोडकेच्या मार्फत जरी तुम्ही कळवलं तर मी तिथं बोलून घेईन. आणि मी अजय मेहताच तिथं बोलेन. अजय मेहता रेराचे प्रमुख आहे. काय तुमचे प्रश्न आहेत? तर मुंबईचे प्रश्न रेराचे वेगळे, माझ्या पुणे पिंपरी चिंचवडचे वेगळे, माझं नागपूर असेल, अमरावती असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, तिथले वेगळे. कारण प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, प्रत्येक ठिकाणचे जागेचे प्रश्न आणि जागेच्या किमती ह्या वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यामुळं जो काही तुमची अडचण आलेली असेल, पण एक आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही. जर पाठीमागं कुठल्या इथल्या बिल्डरनी किंवा कुणी काही गडबड केलेली असेल म्हणून काही गोष्टीची शिस्त लावली असेल तर मग त्याचं तुम्हाला ते सहन करावं लागेल. कारण एकदा धोरण ठरलं की तुमच्या व्यवसायातल्या सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. तिथं कुठं गडबड होता कामा नये. मगाशी बोलत असताना किंवा क्रीडाईनं पण मला निवेदन दिलेलं आहे समस्यांच्या बाबतीत, मी तर आश्चर्यचकितच झालं की जर उद्याच्याला अजित पवारनी इथं एखादा फ्लॅट घेतला आणि तो सध्या इथं नाही आहे म्हणून त्याने भाड्याने दिला आणि त्याला 1 लाख रुपये भाडा असेल तर 56,000 रुपये मी महानगरपालिकेला भरायचे. म्हणजे हे तर पठाणी टॅक्स झाला. असा टॅक्स असा असावा की जो टॅक्स भरायला नागरिकांना पण समाधान वाटावं. आम्हालाही कळतंय, मी अर्थमंत्री, टॅक्स केंद्र सरकारने, राज्य सरकारने, महानगरपालिकेने, नगरपालिकेने वेगवेगळ्या घटकांनी गोळा केल्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही, मलाही कळतं. त्याच्याशिवाय रस्ते, लाईट, पाणी हे सगळं मिळू शकत नाही. पण देताना एकदम असं की कुणी इथं भाड्याने काही लावूनच घेऊ नये, इन्व्हेस्टमेंटच करू नये, हे असं युक्त तुम्ही आता इथं काही महानगरपालिका नाही होत तुम्ही त्याच्या संदर्भात ह्याचं नीट पडेल. नाही तर मी एकदा तुम्हाला
दोन तासाच्या अंतरावर मी सध्या तरी अधिवेशन संपेपर्यंत आहे. त्याच्यामध्ये तुमची पण काही बाजू असेल नाही असं म्हणत नाही, त्याचाही अभ्यास करा. आणि मी दोन चार दिवसात तुम्हाला तिथं बोलवतो आणि आपण चर्चा करू आणि चर्चेतनं काहीतरी एक मध्यम मार्ग ज्याला आपण व्यवहारी मार्ग म्हणतो तशा पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करू. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पण त्या विषय घेऊन या. त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या जोडीला सुरुवाताई आणि प्रवीण पण आहेत, त्यांनी पण त्या बाबतीमध्ये यावं. डीपीआरचे तुमचे प्रश्न प्रलंबित आहे, त्याच्याकरता मी गगरानी सीएम सेक्रेटरी पूर्वी ते नगरविकासला होते, त्यांना आपण बोलू. असीम गुप्ताला बोलू, ज्यांच्याकडे असेल त्यांना बोलून हा डीपीआरचा पण प्रश्न का प्रलंबित राहिलेला आहे ते पण मनपाने घर टॅक्स 200% वाढ केली. 200% आयुक्त पंडे कुठं होता तुम्ही? हे पण प्रश्न आला, जे प्रश्न तुमच्या अखत्यारीमध्ये सोडवण्यासारखे नसतील आणि वरिष्ठ पातळीवर ते सोडवले गेले पाहिजे, त्याच्यामध्ये आपण त्याची चर्चा त्या बाबतीमध्ये करू. सब रजिस्टर ऑफिस पण ग्रामीण, तुमचा जो ग्रामीणचा एरिया वाढतोय, नागरीकरण वाढतंय आणि त्या एरियात पाहिजे ते पण आपण मार्ग त्याच्यामध्ये काढू. कारण उद्या ज्याला सब रजिस्टर ऑफिस केलं तर गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणजे ग्राहकाला तिथं सोय होणार आहे आणि गव्हर्नमेंटचा टॅक्स व्यवस्थितपणे त्या ठिकाणी येणार आहे. उलट तसंच रेराच्या अडचणींबद्दल बोललो मी, थोडंसं बिल्डर लोकांना वाळूच्या बद्दल आता पुढच्या कॅबिनेटला किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटला राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री म्हणून विषय आणताय. माझं देवराशी पण बोलणं झालं, ते SES रेव्हेन्यू आहे, जरा वाळूच्या बद्दलचे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं बांधकामावर त्याचा मोठा परिणाम झालेला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण आता एन्व्हायरमेंटचा विचार आपण करतो, ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा करतो, त्यावेळेस आपल्याला वाळूच्या ऐवजी क्रस्टचाइल्ड वापरली पाहिजे. क्रीडाईचे प्रमुख सतीश मगर यांनी पहिली मगरपट्टा सिटी 450 acres जी सुरू केलेली आहे ती पूर्णपणे क्रस्टचाइल्डमध्ये, प्लास्टर पण क्रस्टचाइल्डमध्ये, येऊन बघा काम कसं झालं. नांदेड सिटीचं 700-750 acres काम चाललं, 100% क्रस्टचाइल्डमध्ये चाललेलं आहे. त्याच्यामध्ये इतर पण ठिकाणी अजून त्यांचे टाउनशिप उभं करायचं काम चाललंय, ते तशाच पद्धतीने चाललंय. आपण पण आपल्या पुरता विचार करता पुढच्या पिढीचा पण विचार केला पाहिजे. किती वाळूचा उपसा नदीतनं करावा आणि किती आपण पर्यावरणाशी त्या ठिकाणी अडचणी निर्माण कराव्या यालाही काही मर्यादा आहे. पण तरी देखील वाळूच्या बद्दलचा एक 15 दिवसामध्ये थोडंबहुत तुम्हाला त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतोय आणि त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि रेव्हेन्यू मिनिस्टर आम्हा लोकांची सगळ्यांची चर्चा झालेली आहे. बेलोरो विमानतळाच्या बद्दल परत इथं सांगितलं, खरं तर सगळेच विभागाचे तर विमानतळ नाईट लँडिंग आणि सगळ्या सुविधा पाहिजेत. नाईट लँडिंगच्या करता का सतत वाढत आहे त्याच्याही बद्दल जर निधीची कुठली कमतरता असेल तर ती कमतरता दूर करण्याची जबाबदारी अर्थ खात्याचा मंत्री म्हणून माझी स्वतःची राहील. सुलभाताईंनी जे सांगितलं मग आचारसंहिता लागेल त्याच्यात सगळं सँक्शन देऊन त्याला कसं मार्ग काढता येईल त्याबद्दल मी स्वतः पण मला सुलभाताईंना प्रवीणजींना पण सांगायचं, मी उद्या म्हणजे सोमवारपासून परत इथं आहेत, त्यावेळेस हे सगळे विषय आणि अनिल टिकले माझं प्रायव्हेट सेक्रेटरी आलेले आहेत, त्यांनी पण त्यांची प्रत्येक विषयाची नोंद घ्यावी आणि तशा प्रकारची बैठक त्या ठिकाणी लावावी. माझी सकाळची सुरुवात मी किती लवकर करू शकतो आणि सगळे अधिकारी आता मुक्कामाला ह्याच्यामध्ये आलेले आहेत, नागपूरला आलेले आहेत, त्याच्यावर सकाळी 8 पण आपल्याला बैठक घ्यायला काही अडचण नाही. माझे व्हिजिटर मी सकाळी 7-8 करून टाकीन. या प्रकारे आपण त्याच्यामध्ये जाऊया आणि हे जे काही ठोक तरतुदीच्या बद्दल किंवा नगरविकास खातं, अल्पसंख्याक विभाग, मागासवर्गीय विभाग, मी माझ्या परीनं
सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या सुलभाताईंना पण त्याच्यातनं मदत होते, परंतु शहराचा आवाका, शहराचा एकंदरीत गरजा माझ्या अमरावतीच्या ह्या लक्षामध्ये घेता महानगरपालिकेला मर्यादा आहेत ह्याची पण मला जाणीव आहे. म्हणजे मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे हे जे काही महानगरपालिका आहेत त्यांची परिस्थिती टोटली वेगळी आणि आपली नागपूर अमरावतीची टोटली वेगळी आहे. तिथं शासनाचा हातभार पाठीशी आर्थिक बाबतीमध्ये लागल्याशिवाय तिथं अधिक चांगल्या प्रकारच्या सुविधा होणार नाही याची पण मला जाण आहे. आणि स्मार्ट सिटीचा आपलं कुठलं आहे, स्मार्ट सिटीच्या संदर्भामध्ये पण आता बहुतेक या मार्चमध्ये तो प्रोजेक्टची मुदत संपली असं काहीतरी मला सेंट्रलच्या लोकांनी सांगितलं. या प्रकारे सगळ्या गोष्टी असतात. इथं जमिनीचे दर जास्त आहे म्हणजे मला कळलं नाही, जर ग्राहकाला घर किफायतशीर दरात पाहिजे असेल तर जमिनीचे दर पण रिझनेबल असावे लागतात. मला तर सांगण्यात आलं की नागपूरपेक्षा इथं जमिनीचे दर जास्त आहे. असं काय चमत्कार घडलाय की जमिनीचे दर जास्त आहेत? काही जणांनी जशी लँड बँक असती तशी या प्लॉटची बँक केली का काय तुला नाही, पण माझं म्हणणं सगळ्यांनाच विनंती आहे, नुसतं दोन पैसे कमवणं हेच आपलं ध्येय नसलं पाहिजे. इकॉनॉमी वीकर सेक्शनचा गरीब वर्ग आहे त्याच्याकरता पण थोड्याशा आम्ही पण आता म्हाडाच्या मार्फत इतर वेगवेगळ्या चांगल्या प्रकारच्या योजना होतोय. गिरणी कामगारांच्या करता 1,00,000 घराचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतोय. धारावीचा पण मोठा प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी आता हातामध्ये घेतोय, त्याचंही टेंडर जवळपास झालेलं आहे. अशा पद्धतीनं बकालपणा तो त्या प्रत्येक शहरातला कमी व्हावा. कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लागावी. आता कचऱ्यावर प्रक्रिया करणारी नवीन टेक्नॉलॉजी बरीच काही आलेली आहे आणि त्याच्यातून त्या शहरामध्ये राहत असलेल्या नागरिकाला रस्ता, वीज, पाणी, कचऱ्याची वेळच्या वेळेला कचरा उचललं आणि त्याची विल्हेवाट लावलं आणि ग्रीनरी त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर झाडं लावण्याचा कार्यक्रम, उद्यानाचा, क्रीडांगणाच्या बद्दलचे कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टीला आपण मदत करू शकलो आणि त्याच्यात स्थानिकांनी पण हातभार लावला तर इथं मी अनेक जे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये माझे सहकारी आहेत काही त्यांनी दोघांच्यामध्ये ती कंपनी चालवलेली आहे, काही पार्टनरशिपमध्ये, काही एकटे आहेत, त्यांची सेकंड जनरेशन काम करते, महिला पण तुमच्या इथं ॲक्टिव्हपणे त्या क्रीडांमध्ये काम करतायत. अशा पद्धतीने चांगलं वातावरण असलं तर त्याच्यात अधिक चांगल्या प्रकारची भर कशी घालता येईल या प्रकारे लोकप्रतिनिधींनी पण लक्ष द्यावं. आम्ही पण शासनकर्ते म्हणून त्याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार आहोत. मी फक्त तुम्ही बघा असं मी सांगणारा माणूस नाही. राज्याचं अर्थचक्र जर योग्य पद्धतीनं सुरू ठेवायचं असेल तर बांधकाम क्षेत्राचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो, खूप मोठा हिस्सा असतो आणि राज्याचा GDP मध्ये देखील माझ्या बांधकाम क्षेत्राचं महत्त्वाचं योगदान असतं. कारण आम्ही सतत आता पंतप्रधानांना $5 trillion एवढी आपली अर्थव्यवस्था करायची, आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही ठरवलेलं की राज्याची अर्थव्यवस्था, कारण आपली देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये $1 trillion अर्थव्यवस्था करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. प्रवीण परदेशी पूर्वी होते, त्यांना रिटायर झालेत, परंतु त्यांच्यावर आता ही जबाबदारी आम्ही टाकलेली आहे आणि सरकार त्याच्यामध्ये फार बारकाईने लक्ष देत आहे. त्याच्यामुळं ह्या GDP बांधकाम क्षेत्राचं योगदान आहे, त्यामुळं राज्याच्या विकासात बांधकाम क्षेत्राला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे हे मी मान्यच करीन. हे मी कदापि नाकारणार नाही. राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या माझ्या बांधकाम क्षेत्राला योग्य दिशा दाखवण्याचं काम ठाकरेजी तुमची क्रीडा याच्या माध्यमातून केलं जात आहे आणि बांधकाम क्षेत्रातल्या विविध समस्या सोडवण्याच्यासाठी, विकासामध्ये समन्वय साधण्यासाठी नेहमीच मग राज्यस्तरावर काम करणारे क्रीडाई असेल,
देश पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर किंवा शहरामध्ये काम करणारी क्रीडाई असेल हे सगळेजण प्रयत्नशील आहे. ग्रँड प्रॉपर्टी एक्सपो 2023 या प्रदर्शनाच्या माध्यमातून क्रीडाईनं अमरावतीच्या नागरिकांना एकाच ठिकाणी चांगल्या ग्रहनिवडीची संधी ही जी काही उपलब्ध करून दिलेली आहे आणि शहरात एकाच ठिकाणी विविध घरांची माहिती ही त्या बाबतीमध्ये मिळते आणि ही मिळत असल्यामुळं त्यांना तुलना करून म्हणजे ग्राहकाला तुलना करून योग्य प्रकारची घराची निवड करता येईल आणि त्याला आर्थिक पाठबळ लागतं. त्या पण आमच्या SBI HDFC युनियन या वेगवेगळ्या बँका देतात त्या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे. देशाच्या पंतप्रधानांचं पण मोठ्या प्रमाणावर घरं आपल्या देशातला कुणी नागरिक झोपडपट्टीमध्ये राहता कामा नये त्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये स्वप्न असतं की माझं पतीपत्नीचं मुलांचं एक घर असावं. ते स्वप्न साकार करण्याच्या करता केंद्राची पण मोठी योजना आहे. राज्य सरकार त्याच्यामध्ये निधी टाकत असतं आणि आपल्या वेगवेगळ्या तुमच्यासारख्या कन्स्ट्रक्शन कंपन्या देखील आम्ही त्याच्यामध्ये TDR FSI अशाही बद्दलचे वेगवेगळे निर्णय घेतोय आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. या प्रदर्शनामध्ये क्रेडाईनं सदस्य असणाऱ्या 30 अधिक विकासकांनी 100 अधिक प्रकल्पाची गुणवैशिष्ट्य प्रदर्शित केल्याचं मी फिरत असताना पाहिलेलं आहे. शहरात सध्या 3000 जास्त घरं उपलब्ध असल्याची माहिती मला ठाकरेजींनी आणि गोरटेजींनी त्या ठिकाणी दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी असतात, तेजीबंदी चालते, करोनासारखं संकट येतं, त्यावेळेस अडचणी येतात, परंतु शेवटी अडचणी येतात म्हणून रडत न बसता अडचणीवर मात करून पुढं आपल्याला कसं जाता येईल आणि समाजाला एक चांगल्या प्रकारे समाधानी कसं जीवन जगता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा साहजिकच आमचा महायुतीच्या सरकारचा आहे. आणि बाकीचे जे काही आपण नोंदणीकृत व्यवसायिकांवरचा कायद्याचा वेगवेगळ्या प्रकारचा बडगा रेरा कशा करता आणलं तर आमच्या ग्राहकाची गैरसोय होऊ नये, एखाद्या बिल्डरनी काम हातामध्ये घेतलं तर वेळेमध्ये पूर्ण करावं, त्याच्यामुळं कधी कधी आम्हाला काही कायद्याची बंधनं ही आणावी लागतात, त्याचा कुठंतरी तुम्हाला त्रास द्यावा ही अजिबात आमच्यासारख्याची भावना नसते. त्याच्यामुळं कायदा चांगला असला तरी व्यवसाय सुरू ठेवणं अडचणीचं ठरू लागल्याने अनेक व्यवसाय धारक मला सांगत असतात मात्र वस्तुस्थिती तशी नाही आहे. फसवणूक करणाऱ्या अनेक जणांच्यावर आपण कारवाई करतो. कधी कधी काही जण ग्राहकाची फसवणूक करतात. तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे बांधकाम व्यवसाय धारक आहे त्याबद्दल मला बोलायचं नाही, पण सगळीकडे पाचवी बोटं काही सारखी नसतात, त्याची पण नोंद आपण घ्यावी. एकंदरीत बांधकाम व्यावसायिक आणि राज्य शासन यांना एकमेकांच्या साथीनं राज्यातल्या नागरिकांना गृहस्वप्न पूर्तीचं मौल्यवान काम यापुढं देखील आपल्याला कायम करत राहायचंय आणि त्या दृष्टीनं माझ्या अमरावती शहरामध्ये ग्रँड प्रॉपर्टी एक्सपो 2023 सारखं प्रदर्शन हे निश्चितपणे सहाय्यभूत ठरणार आहे आणि त्यासाठी माझ्या अमरावतीच्या क्रीडाईनं या प्रदर्शनासह चांगल्या उपक्रमाच्या करता मी तुम्हाला निलेशजी ठाकरे, रवींद्रजी गोरटे आणि तुमच्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आज ज्या ज्या गोष्टीचा वापर तुम्ही किंवा मी केलेल्या त्याच्याबद्दल जास्तीत जास्त प्रश्न, आमचं नागपूरचं सेशन संपायच्या आतच आमचं हेडक्वार्टर आत्ता सध्या नागपूरला असतानाच आपण ते मार्गी लावण्याचं किंवा सोडवण्याचं काम निश्चितपणे करू हा शब्द तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.